नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाक आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांना धुळे शहरातील शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे वाहण्यात आली श्रद्धांजली. धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजजवळ सोमवारी पार पडली कबीर कलामांचा विद्रोही शाहिरी जलसा. रफीक शहा यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याविरोधात समाजवादी पार्टीने केली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. महात्मा ज्योतिराव फुले यांची बुधवारी जयंती, मात्र धुळ्यातील फुलेंच्या पुतळ्या परिसरातील अस्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. क्रिस्टल टेक्नॉलॉजी या ऑनलाईन परीक्षा केंद्रातून चोरीस गेलेल्या संगणकासह पोलिसांनी एका संशयिताला केली अटक. वृत्तपत्रातून सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याविरोधात सिंधी जनरल पंचायतीने धुळ्यात केली निदर्शने. 14 एप्रिल रोजी आयोजित केलेली राष्ट्रीय लोक अदालत 22 एप्रिलला होणार, न्यायाधीश जे ए शेख यांनी दिली माहिती. आणि बोंडअळीची नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी खान्देश हितसंग्राम आणि लोकभारतीची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आता पाहूया बातमीपत्र विस्तारानं. शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांना धुळे शहरातील शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे युवा धुळेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच सैन्याबद्दल माहिती देण्यात आली. शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांना युवा धुळेकरतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील साक्री रोडवरील शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे हा कार्यक्रम पार पडला. सुभेदार लक्ष्मण गवळी, माजी सैनिक पंकज पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिवतीर्थ येथे भारतीय सैन्याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांना कर्नल उत्तम पाटील, कॅप्टन जे पी शर्मा यांनी मार्गदर्शन केलं. पहिला कार्यक्रम धुळे मे देख रहा हूं कि जो जवान शहीद हुआ है देश के लिए, उसकी उम्र 20 साल की है, हमारे डिस्ट्रिक्ट का रहने वाला नहीं है, और 20 साल की उम्र में उसको शायद इंडियन आर्मी के बारे में कुछ ज़्यादा पता भी नहीं होगा, लेकिन जो जज्बा उसके अंदर है और ये जज्बा जो हमारे जवानों के अंदर है, इसकी कोई कमी नहीं है. कमी अगर कोई है तो वो हमारे अंदर है कि हम उनको पूरा सपोर्ट नहीं देते. और मुझे बहुत खुशी हुई कि दुख तो है कि जवान अपने देश के लिए आज शहीद होकर चला गया, लेकिन उसके पीछे जो आज आप लोगों ने एकत्रित होकर के उनके कम से कम उसको या उसके फैमिली को आपने एक सपोर्ट दिया कि हम भी आपके पीछे हैं. आज इतना बोलाने जो प्रोग्राम श्रद्धांजली वाहण्याचा केलेला आहे, तिथं आम्ही उपस्थित आहोत. आणि कोर मराठा लाईट इन्फंट्रीच्या शिवम मुस्तापुरे हे शहीद झाले आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धुळ्यातील या मुलांनी हा जो प्रोग्राम केला, त्यामध्ये खूप उत्कृष्ट त्यांची देशभक्ती पाहून आम्हाला पण गौरव होत आहे. एक देशप्रेम सर्व मुलांच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी त्यांनी हा आजचा एक उपक्रम केला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजजवळ सोमवारी कबीर कला मंचचा विद्रोही शाहिरी जलसा कार्यक्रम पार पडला. सिद्धार्थ नवयुवक मित्रमंडळ देवपूर धुळेच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजजवळ सोमवारी कबीर कला मंचचा विद्रोही शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचं उद्घाटन ॲडव्होकेट विलास झालटे यांच्या हस्ते झालं. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दलित नेते वाल्मिक दामोदर होते, तर स्वागत अध्यक्ष म्हणून संजय भांबरे उपस्थित होते. यावेळी कबीर कला मंचच्या शाहिरांनी विद्रोही क्रांतिगीते सादर केली. कार्यक्रमाला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲडव्होकेट विशाल साळवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. राजशिवाजी राज बघार येतेच हाल्या, राज बघाव राज तोंडचा खास चिनला, अन चढे पार जुलमाचा लढाया बळजा मजराता. राज्य पगार येते चहाल्या, राज्य पगार राज्य तोंडचा घास चिनला, पण पार जुलमा चला या बळद्या मजे आता.
बाबासाहेब आंबेडकर सांगत फिरत होतो गल्ली गल्लीमध्ये खेड्यापाड्यामध्ये, आणि आजचं चित्र बघितलं की धन्य बाबासाहेब, काय विचार दिले, काय माझी सैन्य या ठिकाणी भीमसेनात उभी राहिलेली आहे, आता जे कोणी आमच्यावर जुलूम अन्याय करतील त्यांच्या नरडीवर पाय ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं मला वाटतं. परंतु या देशातले हरामखोर सत्ताधारी वर्ग जाणीवपूर्वक भारतीय संविधानाची उचलबांगडी करण्यासाठी कार्यरत आहे, आणि त्याच्यावर आपण आता बघत आहोत की एल्गार परिषदेच्या माध्यमामधून नवीन नांदी निर्माण झालेली आहे, आणि त्याच पद्धतीने क्रांतीचा एक सांस्कृतिक क्रांतीचा उलगलान आपल्या समोर येत आहे. तर या क्रांतिकारी कार्यक्रमाचा आपण देखील वाहक म्हणून, प्रचारक म्हणून पार्ट बनावे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. समाजवादी पार्टी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष रफिक शहा यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेधार्थ सपा कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने केली. समाजवादी पार्टीचे अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष रफिक शहा हे 9 एप्रिल रोजी गफूरनगर वडजई रोड येथे सामूहिक विवाह कार्यक्रमासंदर्भात चर्चा करीत असताना त्यांच्यावर काही जणांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला केला. या शहा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात अकिल अन्सारी, अमीन पटेल, जमील मंसुरी, इनाब सिद्दीकी, गोरख शर्मा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाम बोलो आपका. मैं नजमा अभी इस्माइल शाह बोल रही हूँ, रफिक शाह के बहन. कल मेरा भाई एक सामाजिक कार्यकर्ता के लिए कुछ काम के लिए मोइन भंगार वाले के कांटे पर गया था. उस वक्त फारूक शाह अनवर शाह मास्टर माइंड, इसने तो अपने भाइयों और भतीजों को लगवा कर मेरे भाई पे बेरहमी से हमला करवाया. मेरे भाई के चारों हाथ पैर तोड़ दिए और उसे बेरहमी पहने से मारा है. मेरी शासन से अपील है कि इस माँ खतरनाक गुंडे को कड़ी से कड़ी सजा दी जाए. आमच्या पार्टीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष श्री रफिक शाह यांच्यावर मागील प्राणघातक हल्ला झाला. काल त्याच्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत आणि आस्था हॉस्पिटलला त्यांना आम्ही काल ॲडमिट केलं आहे. ICU मध्ये येते आणि त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. आम्ही मागे 15 दिवसापूर्वी माननीय श्री विवेक पानसरे ॲडिशनल SP यांना आम्ही मागे 15 दिवसापूर्वी निवेदन दिले होते की श्री रफिक शहा यांच्या घराकडे 50 ते 60 मुलं रोज येऊन बसतात आहे व त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या बहिणींनावर, त्यांच्या मिसेस आणि आईला सर्व मारण्याची धमकी देत आहे. तर यांच्यावर त्वरित कारवाई करावी आणि ज्यांना पोलीस संरक्षण द्यावे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. महात्मा ज्योतिराव फुले यांची बुधवारी जयंती आहे, मात्र त्यांच्या धुळ्यातील पुतळा परिसरात अस्वच्छता पसरली आहे. यावर मनपाने त्वरित लक्ष देऊन साफसफाई करायला हवी. धुळे शहरातील जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील स्टाईल फरशी तुटलेली आहे. परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे, पथदिवे बंद आहेत, पुतळ्यासमोरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. बुधवारी ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने फुलेंच्या पुतळा परिसराची साफसफाई करून समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी व्यक्त केली. धुळे शहरामध्येच चेश्वर परिसरात महात्मा ज्योतिराव फुले क्रांती सूर्य महात्मा फुलेचा पुतळा आहे. या पुतळ्याला रंगरोगवंटी नाही, फरशा उघडून पडलेल्या आहेत. नुकत्याच 11 तारखेला अख्ख्या भारत देशात महात्मा फुलेंची जयंती साजरी होणार आहे आणि धुळे शहरामध्ये पुतळ्यांची सुशोभित करत नाही, जेणेकरून रंगरंगोटी नाही, फरशा उघडून पडलेल्या आहेत. रस्ता दुरुस्ती नाही, रस्त्याचे खड्डे पडलेले आहेत. शिवाय महात्मा फुलेंच्या वर ज्या भागात जे फरशा आहेत ते तोडलेले आहेत. स्ट्रीट लाईट हवा तसा पाहिजे, उजेड मिळत नाही. आणि विशेष म्हणजे तिथं ड्रेनेज लाईनचं जे दुर्गंधी आहे ती दुर्गंधी अशी झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे. आणि म्हणून क्रांती सूर्य महात्मा फुलेंनी जे शिक्षणाची गंगा या देशामध्ये आणलेली आहे, शिक्षणाचे दारे उघडलेले आहेत, तरी देखील महात्मा फुलेंची आज पुतळ्याची साफसफाई होत नाही. म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मला सांगावंसं वाटतं की लवकरात लवकर त्यांनी फरशा बसाव्या, साफसफाई झाली पाहिजे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सूर्य की पहली किरण से ही होली चाइल्ड इंग्लिश स्कूल की शुभ सुबह का आरंभ होता है. होली चाइल्ड की स्थापना लेट रिटायर्ड मेजर SS संधु ने की थी. स्कूल का रूटीन 2.5 किलोमीटर मॉर्निंग जॉगिंग हाई स्कूल के बच्चों से शुरू होता है. छोटे बच्चे हेल्थ प्रिजिवेंटिंग एक्सरसाइज और योग प्राणायाम से करते हैं.
और अत्यंत महत्व की फिजिकल एक्सरसाइज जैसे रोप क्लाइंबिंग, हैंगिंग वॉक आदि से होता है। यह छात्रों के लिए वरदान साबित होता है। रेगुलर क्लासेस, टिफिन ब्रेक, एडमिनिस्ट्रेटर श्री एम एस चिमा और काउंसिलर मिसेज चिमा के डिसिप्लिन राउंड से होता है। स्कूल में हर साल दो बार एनुअल मिलिट्री ट्रेनिंग कैंप होता है, जिसके कारण बच्चों में आत्मविश्वास और आत्मनिर्भर रहने में सहयोग मिलता है। इसमें मॉर्निंग जॉगिंग, फिजिकल एक्सरसाइज, स्पेशल लेक्चर जैसे GST और अपनी सेहत का पूरा ध्यान कैसे रखें, एक्सपर्ट्स को आमंत्रित किया जाता है। संस्कृत प्रोग्राम भी किए जाते हैं। अन्य प्रोग्राम जैसे स्वच्छ भारत अभियान, हिंदी दिवस, मराठी दिवस, ह्यूमन राइट्स रैली, ऑफिस बेयरर्स की विजिट आदि होती है। सर्वधर्म सम्मेलन में बहुत बड़ा योगदान देकर समाज को संदेश दिया जाता है। गणपति पूजा आदि सभी त्यौहार मनाए जाते हैं। स्पोर्ट्स आदि में नेशनल लेवल के स्वर्ण पदक, राज्य लेवल पर स्वर्ण एवं सिल्वर पदक जीते जाते हैं। एपकेस में अंतर्राष्ट्रीय लेवल पर प्रथम स्थान बच्चों ने प्राप्त किया है। एकमात्र स्कूल महाराष्ट्र में जिसके छात्रों ने पिछले 4 वर्षों में 26 जनवरी नई दिल्ली में प्रधानमंत्री से अब तक 3 बार स्वर्ण पदक जीत चुके हैं। सुसज्ज लैब, एलुचेशन कॉन्टेक्स्ट और सार्वजनिक बोलने पर जोर दिया जाता है। मानसिक वृद्धि और एंटरटेनमेंट के लिए पिकनिक आदि का भी आयोजन होता है। अपने बच्चों को ऑलराउंड डेवलपमेंट का अवसर दे, आज ही संपर्क करें चीफ एडमिनिस्ट्रेटर MS चिमा, मारुति नगर, चालीसगांव चौफुली, NH3, धुले। मोबाइल नंबर 9423979064। अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राज रतन जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच। आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील। ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पाने शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत। सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील। हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती। आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा। आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे। प्रोप्रायटर आबा जाधव। मोबाईल नंबर 9970816627, फोन नंबर 0252664243। राजरतन जेम्स अँड ज्वेलर्स। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फैंसी कुर्तीज, लेगिंग्स, जीन्स, टॉप च्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फैंसी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0252624349। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। मेसर्स सुधाकर शंकरशेठ डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज। आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त
डंबीर साडीजमध्येच नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0252623936. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय बाळासाहेब रावण भदाने यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने आणि अध्यक्षतेखाली सुरू असलेली श्री तुळजाभवानी एज्युकेशन ट्रस्ट धुळे, संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिक स्कूल मोराणे, प्रनेर, तालुका जिल्हा धुळे या अनुदानित निवासी शाळेत इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तुकडीत सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2018 रोजी. शाळेची वैशिष्ट्ये: महाराष्ट्रातील सर्वात अल्प फीमध्ये शिक्षणाची व जेवणाची व्यवस्था, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असणारी निवासी शाळा, निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त शाळेची इमारत, 30 वर्षापासून सुरू असलेली सैनिक स्कूल एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थ्यांना प्रवेश म्हणून, वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीचा 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सर्व सोयींनी युक्त ग्रंथालय, कलादालन, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षक शिक्षक आणि प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप परीक्षा, होमीभाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कोर्स, ऑल सॉफ्टवेअर कोर्सची शाळेत सोय, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, G, NET स्वतंत्र बॅचेस, प्रशस्त शाळेचे मैदान, हॉकी, फुटबॉल सारख्या मैदानी खेळात स्टेट नॅशनल खेळाडूंची परंपरा, चेस, क्लॉथ सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, कॅरम सारख्या विविध खेळाचे मार्गदर्शन व ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, याच्या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंगमध्ये मार्च पास्ट, रायफल शूटिंग तसेच स्विमिंगच्या ट्रेनिंगची सोय, फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय शाळेतच, तसेच लेझिम डान्स, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटीज आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा. तर मग आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, शिस्त आणि अनुशासन अंगीकरणासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिक स्कूल मोराणे, प्रनेर, तालुका जिल्हा धुळे याला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट www.sainikiskoolmorane.org ला भेट द्या. आमचा संपर्क नंबर
70 28 91 04 99. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य सुरक्षित मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार एक वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज शाळा दवाखाना जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना. प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521-88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491. दिगंबर शेलार 90-28-39-22-24. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. धुळ्यातील क्रिस्टल टेक्नॉलॉजी या ऑनलाईन परीक्षा केंद्रातून चोरीस गेलेले संगणक LCV पोलिसांनी हस्तगत करून एका संशयिताला अटक केली. धुळे शहरातील स्नेहनगरात सुमित सुभाषराव पाटील यांच्या मालकीचे क्रिस्टल टेक्नॉलॉजी या ऑनलाईन परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रातून दिनांक 4 रोजी अज्ञात चोरट्यांनी 77,000 रुपये किमतीचे 8 ते 10 संगणक, इन्व्हर्टर बॅटरी, CCTV, DDR यंत्र असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासाबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोना वसंत पाटील यांना तपास करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार पोना वसंत पाटील यांनी गुप्त बातमीद्वारे माहिती काढून ही चोरी करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. त्यास खाक्या दाखविला असता त्याने चोरीस गेलेला 77,000 रुपयाचा मुद्देमाल काढून दिला आहे. यात 5 संगणक, 3 मॉनिटर, CPU, कीबोर्ड, माऊस आदी साहित्य काढून दिले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी वसंत पाटील यांना 500 रुपये रोख बक्षीस दिले. कारवाईविषयी हेमंत पाटील यांनी अधिक माहिती दिली. धुळे शहर पोस्टात दिनांक 4/4/2018 रोजी क्रिस्टल टेक्नॉलॉजी या परीक्षा ऑनलाईन परीक्षा सेंटरमध्ये जवळपास 83,000 रुपयाचे कॉम्प्युटर्स, DVR आणि बॅटरीज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्यावरनं गुन्हा दाखल होते. सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून यातील संपूर्ण गेला माल हा आज रोजी हस्तगत केलेला आहे. यातील एक संशयित सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेले आहे. यात जे चोरटे इन्वॉल्व आहेत ते आम्ही जरी आता त्यांचे नाव डिक्लेअर करीत नाही आहोत, पण ते लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहोत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणानंतर छत्तीसगडमधील दुर्ग शहरात वृत्तपत्रातून सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याविरोधात सिंधी जनरल पंचायतीच्या वतीने मंगळवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. छत्तीसगड येथील दुर्ग शहरात दिनांक 24 मार्च रोजी नवभारत वृत्तपत्राचे पत्रकार राजेंद्र ठाकूर यांची कार आणि सिंधी समाजाचे एक व्यावसायिक युवक सुनील बदानीच्या मोटरसायकल दरम्यान किरकोळ अपघात झाला. नंतर दोघांमध्ये झालेल्या वादविवादाचे परिणाम भांडणात झाले. किरकोळ मारामारीही झाली. पत्रकाराने आपल्या ओळखीचा व नावाचा उपयोग करून तेथील पोलीस स्टेशनला सुनील बदानी आणि त्यांचा भाऊ गगन
बदानी यांच्याविरुद्ध FIR दाखल केली. दोघे भाऊ अटक होण्याच्या भीतीने फरार झाले. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला हजर झाले. पोलिसांनी या युवकांना कोर्टात नेताना बेड्या घालून शहरात फिरवून पायी नेले. एखाद्या खून करून आलेल्या आरोपीला सुद्धा अशी वागणूक दिली जात नाही. नंतर त्या पत्रकाराने वृत्तपत्र पाकिस्तानी सिंधी असे संबोधन करून पुन्हा सिंधी समाजाच्या बाबतीत आक्षेपार्ह मजकूर लिहिला. या प्रकरणाविरोधात मंगळवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधी जनरल पंचायतीच्या वतीने गुलशन उदासी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. 24 मार्च के दिन दो सिंधी समाज के युवक और नवबार टाइम के पत्रकार राजेंद्र ठाकुर इनका बिल्कुल आपघात हो गया. आपघात होने के बाद इनकी मारामारी में इनकी तब्दीली हुई. उसके बाद नवबार के पत्रकार राजेंद्र ठाकुर साहब ने रिजिस्टर FIR दाखिल की पुलिस स्टेशन में. पर पुलिस का जो कार्य पुलिस के जो व्यवहार था वो एक उन्होंने नव विद्यार्थियों के प्रति जो मर्डर करने वाले किसी भी बदतर का व्यवहार था. दो युवकों को उन्होंने हथकड़ी लगाकर पूरे शहर में घुमाया गया. उसके बाद भी पत्रकार साहब को समाधान नहीं हुआ. उन्होंने अपने पावर दिखाते हुए अपने नवभारत पत्र पेपर में सिंधी पाकिस्तानी सिंधी आतंकवादी करके इन्होंने उल्लेख किया. उसके सिंधी पूरे इंडिया भारत में इसका तीव्र विरोध हुआ. और हमारे सिंधी समाज के राष्ट्रीय मंच वहाँ से मीटिंग हुई. उन्होंने मीटिंग में किया 10 अप्रैल के दिन पूरे भारत में इसका विरोध किया जाए और अपने अपने कलेक्टर को अपने अपने जिलाधिकारी साहब को निवेदन दिया जाए. और आज हम पूरी सिंधी जनरल पंचायत की ओर से सिंधी समाज की ओर से कलेक्टर साहब को निवेदन दिया है भाई जो दोषी है जो पुलिस वाले पुलिस अधिकारी दोषी है उन्होंने हथकड़ी लगा के घुमाया और जो पत्रकार जिन्होंने सिंधी समाज की भावनाओं को ठेस पहुँचाया इन पे सब पे कार्रवाई होनी चाहिए. कैमरामन दीपक वाज मी महाराष्ट्र न्यूज धुळे. धुळे मुख्यालयातील सर्व न्यायालय तसेच तालुका न्यायालयांमध्ये 14 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीची तारीख बदलण्यात आली असून 22 एप्रिल करण्यात आली आहे अशी माहिती दिवाणी न्यायाधीश JA Sheikh यांनी दिली. सदर महालोक अदालतामध्ये आपण वेगवेगळी प्रकरणं घेऊ शकतो जसे की चेक बाउन्सची प्रकरणे आहेत, कौटुंबिक वादाची प्रकरणे आहेत, मोठ्या अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे आहेत, त्याचप्रकारे दिवाणी प्रकरणे आहेत. ही आपण प्रकरणं घेऊ शकतो. तसेच वादपूर्व प्रकरणं जे असतात ज्याला आपण प्रलिटिगेशन होतं त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल्सची प्रकरणे असतील किंवा ग्रामपंचायत महानगरपालिकेची कर भरण्यासंदर्भातली प्रकरणे असतील, टेलिफोन बिल संदर्भातली प्रकरणे असतील, मोबाईल बिलची प्रकरणे असतील, हे प्रकरणं देखील आपण याच्यामध्ये ठेवत असतो. सदरील लोकअदालतचा फायदा असा असतो की लोकअदालतमध्ये जो निवाडा होतो तो अंतिम असतो, त्याच्यावरती कोणतेही अपील होत नसते. अपीलची प्राविधान त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळं आपला वाद हा लोकअदालतमध्ये जर संपुष्टात आला तर त्याला संपूर्णपणे विराम त्याला मिळून गेलेला असतो. त्याच्यानंतर कोणताही वाद राहत नाही व दोघंही पार्टींची जी असते विन विन सिच्युएशन असते, म्हणजे दोन्ही पक्षकार हे जिंकलेले असतात, कोणी हरत नाही. त्यामुळे लोकअदालतमध्ये सर्वांनी आपापली प्रकरणे घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा निपटारा करावी विनंती. अजून इथे सांगायची गोष्ट म्हणजे लोकन्यायालयामध्ये जर कोर्टात प्रलंबित वाद जर आपण सामचारने मिटवला तर कोर्टामध्ये जो आपण कोर्ट फी भरलेली असते ती कोर्ट फी देखील आपल्याला परत मिळत असते नियमानुसार. त्यामुळं तो देखील आपला एक फायदा होतो, वेळ वाचतो, पैसा वाचतो. त्यामुळं सर्वांनी जे आहे तर लोकअदालतची पास भरावी व आपापली प्रकरणे लोकअदालतमध्ये मिटवण्याचा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. तारीख परत एकदा सांगतो, लोकअदालतची तारीख ही आहे 22 एप्रिल 2018 रोजी आपल्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात होणार आहे. तरी सर्व पक्षकार बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा. बोंड अळीची नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी खान्देश हितसंग्राम संघटना आणि लोक भारतीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. बोंड अळीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, पिके उद्ध्वस्त झाली, बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या या मागणीसाठी खान्देश हितसंग्राम संघटना आणि लोक भारतीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात ॲडव्होकेट प्रसाद पोद्दार, रामकृष्ण पाटील, गणेश सोनार, राजेश बोरसे, हर्षल जगताप, नंदू पाटील इत्यादींचा सहभाग होता. लीलाधर सोनार यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला शासनाला व कलेक्टर साहेबांना हे सांगायचं आहे की 33 मंडळ आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. 33 मंडळांपैकी फक्त 2 मंडळांना त्यांनी बोंडअळी संदर्भात घेतलेलं आहे. तरीही 33% वर माझ्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेलं आहे. स्वतः माझ्या शेतामध्ये एवढे बोंड पडलेली होती की अक्षरशः एक एक कुठलंही बोंड पडलं तरी त्याच्यामध्ये अळीच निघायची. पंचनामा सुरळीत होऊन अद्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांना कुठेच
काही एक काळी मात्र न्याय मिळाला नाही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांना धुळे शहरातील शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे वाहण्यात आली श्रद्धांजली. धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजजवळ सोमवारी पार पडली कबीर कलामांचा विद्रोही शाहिरी जलसा. रफीक शहा यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याविरोधात समाजवादी पार्टीने केली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. महात्मा ज्योतिराव फुले यांची बुधवारी जयंती, मात्र धुळ्यातील फुलेंच्या पुतळ्या परिसरातील अस्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. क्रिस्टल टेक्नॉलॉजी या ऑनलाईन परीक्षा केंद्रातून चोरीस गेलेल्या संगणकासह पोलिसांनी एका संशयिताला केली अटक. वृत्तपत्रातून सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याविरोधात सिंधी जनरल पंचायतीने धुळ्यात केली निदर्शने. 14 एप्रिल रोजी आयोजित केलेली राष्ट्रीय लोक अदालत 22 एप्रिलला होणार, न्यायाधीश जे ए शेख यांनी दिली माहिती. आणि बोंडअळीची नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी खान्देश हितसंग्राम आणि लोकभारतीची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.